नमस्कार, मी जुई गडकरी आणि आज तुम्ही आमच्या ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आलेले आहात आणि आत्ताच आमचा ब्रेक झाला आहे. सो आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो आहे. आम्ही रोज असे सगळे एकत्र जेवायला बसतो आणि टिफिन्स पण असतात आमच्या सगळ्यांचे. सो आज मी टिफिनमध्ये काय आणलं ते तुम्हाला दाखवते. माझ्याकडे आज तोंडलीची भाजी आहे. भाज्या असतात वेगवेगळ्या, पण ज्वारीची भाकरी असते कॉमन. सो ही भाकरी आहे, भाकरी आहे आणि ताक पण आहे, ते येतं आहे. तर ह्या मेन रोज गोष्टी असतात ज्या रोज माझ्या टिफिनमध्ये असतात. माझं ताक आलेलं आहे. सो हे रोज माझं ताक असतं. सो जेवणामध्ये ताक किंवा दही ह्या गोष्टी रोज मी घेते आणि प्युअर व्हेजिटेरियन आहे मी, त्यामुळे मला माझं प्रोटीन ह्याचा इंटेक कुठून कुठून करायचा, त्यामुळे मेन सोर्सेस आहेत काही, म्हणून प्रोटीन रोज घेतेच आणि वरण वगैरे पिणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे माझं तसं बॅलन्स्ड असतं डाएट. ब्रेकफास्टला प्रोटीन स्मूदी असते आणि ड्रायफ्रूट्स असतात आणि मग त्यानंतर काही नसतं, कारण म्हणजे फ्रूट वगैरे खाल्लं तर एखादं, पण मेन इज प्रोटीन स्मूदी. आणि मग त्यानंतर लंच असतं ग्रेटली, मी हेवी लंच करते आणि मग त्यानंतर 4 वाजता वगैरे परत फ्रूट वगैरे खाल्लं तर खाते, मग 6 वाजता स्मूदी पिते आणि राईस असतो माझ्याकडे रात्रीचा, पण तो शक्यतो मी स्किप करते. स्मूदीच हेवी असते माझ्यासाठी खूप प्रोटीनची, त्यामुळे मग तेवढंच जेवण असतं. माझा सकाळचा ब्रेकफास्ट जी स्मूदी असते ती पण असते, संध्याकाळची स्मूदी असते आणि रोज हे सगळं घरातनं भाजी आणि भाकरी मी करून घेऊन येते. हां, मी दिवसभराचं सगळं जेवण माझं बास्केटमध्ये कॅरी करते आणि रात्रीपर्यंतचं म्हणजे मी जे काय काय खाते ते सगळं माझ्याकडे असतं. म्हणजे जेव्हा छान आमच्या सेटवरती रोजच छान जेवण असतं, खूप टेस्टी जेवण असतं सगळं, आणि तर त्यामुळे मी त्यातलं वरण किंवा एखादी भाजी मला आवडली तर मी घेते त्यातली पण. हां, मी स्पेसिफिक डाएट म्हणजे मी बाहेरचं न खाणं हे मेन डाएट असतंच आणि कार्ब्स कमी खाते एवढं नक्की आहे. गुड फॅट्स आणि प्रोटीन्स ह्याचं मेन माझं डाएट असतं. हां, म्हणजे मी आता हे ज्वारीची भाकरी ही कंपल्सरी आहे माझ्या टिफिनमधली रोज, तर ती कंपल्सरी खाते मी. सो मी कार्ब्स जास्त अवॉइड करते, बाकी अगदीच मला नाहीच राहिलं तर मी वरण भात खाते. बाप रे, मुंबईत अशी फार कमी ठिकाणं आहेत जिथे मी गेलेली नाही आहे जेवायला, कारण मी खूप खादाडे आणि मला खूप आवडतं. सो स्टेटस हे जे नरिमन पॉईंटचं रेस्टॉरंट आहे किंवा भगत ताराचन, त्यानंतर सरदार पावभाजी, हाजी अली ज्यूस सेंटर आणि मुंबईतली अशी खूप खूप आहेत सेंटर जिथे मी जाऊन खूप खात असते, त्यामुळे फार कमी आहेत जिथे मी गेलेले नाही आहे. मी एवढंच सांगेन की घरी बनवलेलं सगळं खा, रोज 1 चमचा तूप पण खा, साजूक तूप, कारण ते खूप गरजेचं असतं आपल्या शरीराला. आणि फॅट डाएट्सच्या मागे प्लीज लागू नका, जेवढं पौष्टिक आहे ते सगळं नक्की खा. मला वडापाव आवडतो. मी वडापाव लवर आहे, पण गेलं 1-1.5 वर्ष मी वडापाव खाल्लेलाच नाही आहे आणि मला सगळं आवडतं. मला पिझ्झा, सँडविचेस, बर्गर्स हे सगळं खूप आवडतं, पण मी हे सगळं शेवटचं कधी खाल्लं आहे मलाच आठवत नाही आहे.